It's the differential diagnosis of the ulcer, traumatic ulcer. Traumatic ulcer can be either mechanical, physical आणि chemical. आता त्याचं आताच वर्णन झालेलं आहे. द इशेमिक और आर्ट्रियल अल्सर, दीज अल्सर्स आर रेअर कम्पेअर्ड टू वेनस अल्सर. आर्ट्रियल अल्सर आर ड्यू टू पेरिफेरल आर्ट्रियल डिसीज. ॲथेरोस्क्लेरोसिस इज द कॉमनेस्ट, फॉलोड बाय बर्गर्स डिसीज अँड वेनॉल डिसीज अँड पुअर पेरिफेरल सर्क्युलेशन. दिस कंडिशन इज मोर ऑफन सीन इन ओल्डर पीपल अँड आर एपिसोड्स ऑफ ट्रोमा अँड इन्फेक्शन ऑफ डिस्ट्रॉय स्किन ओवर द लिमिटेड एरिया ऑफ द लेग और फूट. आता जे ओल्ड एजमध्ये पेशंट असतात त्यांच्या तुम्हाला बाहेरूनच इतक्या थिक दिसतात, सगळ्या वेसल्स थिक दिसतात म्हणजे त्यांची जी वॉल जी असते, आर्टरीची वॉल जी असते ती थिक झालेली असते. दिसतात मोठ्या पण ल्युमेन एकदम छोटी झालेली असते. त्या ल्युमेनमध्ये मधून सर्क्युलेशन बरोबर होत नसते आणि पेरिफेरीमध्ये, पेरिफेरी म्हणजे हाताच्या बोटांमध्ये पायाच्या बोटांपर्यंत खूप पुअर ब्लड सप्लाय असते. आणि पुअर ब्लड सप्लाय असल्यामुळे तिथे थोडं जरी लागलं तरी तिथली स्किन निघून जाते आणि अल्सर होतो आणि तो अल्सर घ्यायला खूप प्रॉब्लेम जातो. तर तो एज फॅक्टर लक्षात घ्यायचा. व्हेन इट व्हेन अल्सर ऑकर्स सेकंडरी टू बर्गर डिसीज, तर काय लक्षणं दिसतील बर्गर डिसीजमध्ये? यंग मेन बिटवीन 20 to 40 इयर्स ऑफ एज आर अफेक्टेड बर्गर डिसीज. बर्गर डिसीज जनरली सी इन मेन एज बिटवीन 20 to 40 इयर्स मेनमध्ये. नॉट इन दिस केस पॅचेस ऑफ ड्राय ग्रँडी मे बी प्रेझेंट अलॉंग विथ आर्टेरियल अल्सर. सच अल्सर टेन टू ऑकर ऑन द एंटेरियर अँड आउटर आस्पेक्ट ऑफ द लेग, डॉर्सम ऑफ द फूट, ऑन द टोज अँड द हील. म्हणजे द पार्ट एक्सपोज टू ट्रोमा, त्या ठिकाणी जास्त ट्रोमा होऊ शकतो त्या ठिकाणी जनरली होऊ शकतो. पण तसाही तो कुठल्याही टोला येऊ शकतो, कुठल्याही फिंगरला होऊ शकतो. देन अनलाईक वेनस अल्सर, पेन इज द मेन कंप्लेन ऑफ डिसीज. वेन अल्सर ऑकर्स ऑन द इनर साईड ऑफ द अँकल, वेनस अल्सर युजली ऑकर्स अबो द मेडियल मॅन्युलस, वेअर एज आर्टरियल अल्सर टेन्स टू ऑकर बिलो द मेडियल मॅन्युलस. दोन एजला डिफरेन्शियल डायग्नोसिस की हा अबो द मेडियल मॅन्युअलस आणि आर्टरियल अल्सर टेन टू ऑकर बिलो द मेडियल मॅन्युअलस. मोर एव्हर देअर इज ऑफन ए हिस्ट्री ऑफ इंटरमिटंट ऑडिक्युलेशन क्लाउडिकेशन अँड इवन रेस्ट पेन इन मेजॉरिटी ऑफ केस ऑफ आर्टरियल अल्सर. आता क्लाउडिकेशन, क्लाउडिकेशन ही एक मेडिकल टर्म आहे की पेशंट जेव्हा पेशंटला ब्रेन बर्गर्स डिसीज होतो, बर्गर्स डिसीज आता मी सांगितलं औन इन मे 20 to 40 इयर्स ऑफ एज. आणि जनरली जे स्मोकर्स असतात त्यांच्यामध्ये स्मोकिंगमुळे आर्टरियल इन्सफिशियन्सी होते आणि त्यांच्यामध्ये हिस्ट्री असते त्यांना होते आणि याच्यामध्ये हळूहळू सप्लाय जो आहे तो कमी व्हायला सुरुवात होतो. मग पायांना, पायांच्या बोटांना आणि काफ मसलला सप्लाय कमी व्हायला सुरुवात होते. म्हणून पेशंट विशिष्ट अंतर चालत गेल्यानंतर पेशंटला एकदम पायात वेदना व्हायला लागतात की पेशंट म्हणतो की मग बसतो खाली, पाय जवळ घेऊन येतो. देट इज मग बसतो आणि थोड्या वेळाने परत थोडा वेळ बसलं की मग अजून चालायला लागतो. मग मला याला म्हणतात इंटरमिटंट क्लाउडिकेशन. थोडंसं बसायचं, थोडंसं चालल्यानंतर बसल्यानंतर थोडंसं अजून चाल, याला म्हणतात इंटरमिटंट रेस्ट पेन. पण एक वेळ अशी येते की रेस्ट पेनसुद्धा होते, मग तो बसतो तरी पण त्याला पेन, बसल्यानंतर त्याला रेस्ट पेन ऑल्सो. इफ द लेग इज केप्ट इलिवेटेड अबोव द हार्ट लेवल द अल्सर शोज नो साइन्स ऑफ हिलिंग अँड द पेशंट विल कंप्लेन ऑफ पेन इन दिस पोझिशन. ऑन एक्झामिनेशन दीज अल्सर आर पंच आउट विथ डिस्ट्रक्शन ऑफ दी फेशिया. The tendon, bone and underlying joint may be exposed on the floor of the ulcer which is covered by minimum granulation tissue. Peripheral arterial pulse should always be left. जसं मी आता सांगितलं डॉर्सलिस पेडिस टोटली आपल्याला लागत नाही. पल्स ऑफ द डॉर्सलिस पेडिस आर्टरी इज ऑलमोस्ट ऑलवेज आयदर फीबल ऑर अपसेट.
presence of ischemic change can be detected in the foot. For example, pallor, dry skin, loss of hair, fissuring of nails, etc. Arteriography is the important to detect the arterial disease. Arteriography is sanitized. Finally, tumhala arteriography kara. किंवा आता कलर डॉक्लर आहे, कलर डॉक्लरमुळे तुम्हाला क्रिएटेड पिक्चर कुठपर्यंत ऑप्लिकल आर्टरी ब्लॉक झालेली आहे, आर्टरीमध्ये थ्रोम्बस आहे, ल्युमेन कमी झालेले आहे, हे सगळ्या गोष्टी आपण दिसू देतो बर्गर डिसीजच्या बाबतीत. देन वेनस अल्सर. द अल्सर आर टिपिकली सिच्युएटेड ऑन द मेडियल आस्पेक्ट ऑफ लोअर थर्ड ऑफ द लोअर लिम. दो दीज अल्सर्स आर ऑफन असोसिएटेड विथ वेरिकोज वेन इन द अप्पर पार्ट ऑफ द लिम, एट द टर्म varicose ulcer will not be justified. These ulcers are not caused by the presence of varicose vein, but these are complication of deep vein thrombosis. Deep vein thrombosis होते vein मध्ये खूप depth मध्ये असते thrombosis होते, म्हणजे रक्ताचा गाठ बनते आणि त्याच्यामुळे ती अडकून बसल्यामुळे deep vein thrombosis त्याला म्हणतो. त्याच्यामुळे सर्क्युलेशन मध्ये बाधा येते आणि मग त्याच्यामुळे वेरिकोसिटी होत राहते. एक्झिमा अँड पिगमेंटेशन आर ऑफन सीन अराउंड द अल्सर. द अल्सर इज स्लाइटली पेनफुल इन द बिगिनिंग, बट ग्रॅज्युअली द पेन सेटल्स डाऊन अँड द पेन सिम्टम बिकम डिस्कम्फर्ट. अनसर्टनलीनेस अँड डिस्चार्ज. फॉर डिटेल डिस्क्रिप्शन आपण याच्यामध्ये सर्जरीमध्ये याचं जर डिटेल डिस्क्रिप्शन पाहायचं असेल वेरिकोज अल्सर तर सर्जिकल जे जास्त पुस्तक आहे त्याच्यामध्ये, पण आपल्याला इथं डिफरेन्शियल डायग्नोसिसमध्ये वेनस अल्सर काय आहे एवढंच समजून घ्यायचं आहे. बाकी तुम्हाला अल्सरच्या ट्रीटमेंटच्या बाबतीत समजून घ्यायचं असल्यास तुम्हाला खूप वेगळा वेरिकोज अल्सरची ट्रीटमेंट वेगळी आहे, वेरिकोसिटीची ट्रीटमेंट वेगळी आहे, ती आपण तेव्हा आपण पाहू. देन ट्रॉपिक अल्सर, दॅट इज न्यूरोजेनिक अल्सर. दीज अल्सर्स हॅव पंच आउट एज विथ स्लब इन द फ्लोअर, दस रिसेम्बलिंग ए गमेटस अल्सर. बेड सोर्स अँड परफोरेटिंग अल्सर आर टिपिकल एक्झामिनेशन ऑफ ट्रॉपिक अल्सर. दीज अल्सर डेव्हलप ॲट द रिझल्ट ऑफ रिपीटेड ट्रोमा टू इन्सेन्सिटिव्ह पार्ट ऑफ द बॉडी. बेड सोर्स जे आहे ज्या ठिकाणी इन्सेन्सिटिव्ह पार्ट झालेला असतो, म्हणजे न्यूरोजेनिक याच्या ठिकाणी आपल्याला म्हणतंय गमामध्ये सुद्धा नर्व लिजन डॅमेज होतात, म्हणून गमेटस अल्सरसुद्धा पेनलेस असतात. आणि बेडसोर केव्हा एकदम पेशंट पडून राहतो त्या ठिकाणी न्यूरोजेनिकली त्या ठिकाणी हे बेडसोर अल्सर. दीज अल्सर डेव्हलप ॲज अ रिझल्ट ऑफ रिपीटेड ट्रोमा टू द इनसेन्सिटिव्ह पार्ट ऑफ द बॉडी. सो सम न्यूरोलॉजिकल डिस्टर्बन्सेस इन द फॉर्म ऑफ लॉस ऑफ सेन्सेशन इज द कॉज बिहाइंड द अल्सर फॉर्मेशन. These ulcers are commonly seen in the heel and ball of the foot when the patient is ambulatory and the buttock and on the back of the heel when the patient is non-ambulatory. जर पेशंट चालता फिरता असेल त्याला न्यूरोजेनिक डिसीज असेल तर त्याच्या पायाच्या हिलला बॉलला अल्सर होईल, आणि बेड रिडन पेशंट असेल तर बटकला होईल आणि पायाचा जो हिलचा मागचा भाग आहे पडून राहिल्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला अल्सर पाहायला. The ulcer starts with callosity under the suppuration takes place. The pus comes out and the central roll forms the ulcer which gradually burrows through the muscles and the tendon and to the bone. म्हणजे सुरुवातीला काय होते जेव्हा झोपून आपण खूप झोपलं की एखादा भाग रेड होतो मग तो जाड होतो, पण तुम्ही जे बेड रिडन पेशंट आहे त्याच्यामध्ये तुमच्या लक्षातही नाही एकदम हार्ड हे होते, आतमध्ये पूर्ण पस फॉर्मेशन होतं, वरून ब्लॅक दिसते आणि हार्ड स्किन दिसते, पण आतमध्ये त्याच्यामध्ये पूर्ण डिजनरेशन व्हायला सुरुवात राहते होत झालेली असते आणि इवन मसल टेंडन इथपर्यंत आतलं आणि मग तो पूर्ण डिजनरेट गँग्रीन झालेला पार्ट पूर्ण येतो आणि आपल्याला मोठाचा मोठा अल्सर दिसायला सुरुवात होते. द रिझल्टिंग इज अ कॅलस अल्सर विथ पंच आउट कॉर्नी एजेस. Floor is covered with offensive slough and tendon and even bone can be seen here. The base is slightly indurated. The surrounding skin has no sensation. The cause may be spinal and leprosy or peripheral nerve injury.
डायबिटिक न्यूरोपॅथी, टेप डॉर्सली ट्रान्सफर स्मायलायटिस अँड मेनिंगो मायलोसिस हे त्याच्यामध्ये ते होऊ शकतं. देन ट्रॉपिकल अल्सर, ट्रॉपिकल दीज अल्सर मे रिझल्टिंग फ्रॉम वेरियस डिसीज ॲज इट हॅज बीन मेन्शन इन द अर्लियर सेक्शन. द मोस्ट इम्पॉर्टंट फीचर ऑफ दिस अल्सर इज कॅलसनेस टुवर्ड द हिल. कधीच पेशंटचं ह्याच्या म्हणजे हिलिंगकडे या ट्रॉपिकल अल्सरची कधीच हिलिंग प्रॉपर्टी नसतात. द एज इज स्लाइटली रेज अँड एक्स्क्यूज कोपियस सिरोस अनवेरस डिस्चार्ज पल्स डिस्चार्ज नाही सिरस आणि ब्लड डिस्चार्ज त्याच्यामध्ये होतो. दिस अल्सर पर्टिक्युलरली रिटेन्स द सेम साईज फॉर अ मंथ ऑर अ इयर. पुष्कळ वर्षापर्यंत एकाच साईजचा हा अल्सर राहतो. इन सम केसेस इट डिस्ट्रॉइज द सराउंडिंग टिश्यू अँड दस स्प्रेड्स वाईड. एव्हरी एफर्ट शुड बी मेड टू डिटेक्ट द कॉज बिहाइंड द अल्सर अँड टू ट्रीट अकॉर्डिंगली. काय कॉज आहे ते पाहून मग ते कॉज डिटेक्ट करून त्याचा ट्रीटमेंट करायचं. इट मे रिमेक इट्स एक्झिस्टन्स ऑर इवन स्प्रेड रॅपिडली सो ॲज टू रिक्वायर्ड ॲम्प्युटेशन. याच्यामध्ये ॲम्प्युटेशन सुद्धा लॉंग मंथपर्यंत तसंही होऊ शकते पण जर वाढलं तर ॲम्प्युटेशन सुद्धा करावं लागतं. डायबिटिक अल्सर थ्री फॅक्टर्स प्ले टू प्रोड्यूस डायबिटिक अल्सर. डायबिटिक न्युरोपॅथी, डायबिटिक ॲथरोस्क्लेरोसिस कॉझिंग इशेमिया आणि ग्लुकोज लॅडन टिश्यू क्वाईट व्हल्नरेबल टू द इन्फेक्शन अँड दस अल्सर इज फॉर्म. डायबिटिक पेशंटमध्ये ॲथरोस्क्लेरोटिक चेंजेस लवकर होतात ते एक कारण आहे इनसफिशियन्सी. दुसरं डायबिटिक न्युरोपॅथी असलं तर पेशंटचं सेन्सेशन पेरिफेरीचं जनरली पायाचं तळ हाताचं आणि तळ पायाचं कमी होतं म्हणून ट्रोमा जरी झाला तरी पेशंटला कळत नाही त्याच्यामुळे अल्सर होऊ शकतो. हे दोन महत्त्वाचे कॉजेस आहेत. आणि तिसरं आहे की कुठेही काहीही लागलं डायबिटिक पेशंटला तर ग्लुकोज लेवलमुळे ब्लडमधल्या ग्लुकोज लेवलमुळे हिलिंग प्रॉपर्टी कमी असतात आणि बॅक्टेरियाची ग्रोथ इन्फेक्शनच्यासाठी जास्त ससेप्टिबल राहतात ते लोक म्हणून त्यांना हे अल्सर होतं. देन ट्युबरक्युलस असेल दिस मोस्टली रिझल्ट फ्रॉम बस्टिंग ऑफ सीजस लिम्फ नोड. दिस टाईप ऑफ अल्सर मे ऑल्सो डेव्हलप वेन कोल्ड ॲब्सेस फ्रॉम द बोन अँड जॉईंट ट्युबरक्युलसिस ब्रेक्स आउट ऑन द सर्फेस. हे आपलं सांगितलं आहे की कसा कोल्ड ॲब्सेस होतो कसा बस्ट होतो आणि तो बस झाल्यानंतर ट्युबरक्युलर अल्सर फॉर्म. दस अल्सर इज स्लाइटली पेनफुल. सच अल्सर इज युजली सीन इन नेक एक्झिला ग्रॉइन अकॉर्डिंग टू द फ्रिक्वेन्सी. द मोस्ट कॅरेक्टरिस्टिक फीचर ऑफ दिस अल्सर इज इट्स एज विच इज थीन रेडिश ब्ल्यू अँड अंडरमाइन मार्जिन्स. कालच झाला तो अंडरमाइन मार्जिन्स. देर इज अ पेल ग्रॅन्युलेशन टिश्यू विथ स्कॅन्टी सिरो सिंगल सँग्विओरस डिस्चार्ज इन द फ्लोअर अँड स्लाइट इंड्युरेशन ॲट द बेस विच इंडिकेट्स दॅट दिस अल्सर इज क्रॉनिक वन. द रिजनल लिम्फ नोड्स आर एनलार्ज नॉन टेंडर अँड मॅटेड. ब्लड एक्झामिनेशन मंटुक स्टेज मायक्रोस्कोपिक अँड इनॉक्युलेशन टेस्ट ऑफ डिस्चार्ज एक्सरे चेस्ट आर द इन्व्हेस्टिगेशन टू परफॉर्म टू डायग्नोज सच अल्सर. सिपिलिटिक अल्सर हार्ट शँकर अपियर्स ऑन द एक्सटर्नल जेनायटलिस 3 to 4 weeks आफ्टर इन्फेक्शन इन द फर्स्ट स्टेज ऑफ डिसीज. इट इज पेनलेस म्हणजे हार्ट शँकर 3 to 4 weeks आपल्याला एक्सटर्नल जेनायटल्सवर दिसायला लागतं. फ्रॉम द हिस्ट्री ऑफ कॉन्टॅक्टपासून 3 to 4 weeks हार्ट शँकर तयार होतं. इट इज पेनलेस अँड पजेसेस अ कॅरेक्टरिस्टिक इंड्युरेटेड बेस विच फील्स लाईक ए बटन बटन लाईक अल्सर होता. इन द पेनिस शँकर इज फाउंड कॉमनली इन द कोरोनल सल्कस अँड फ्रॅन्युलर. लिम्फ नोड आर एनलार्ज मोबाईल फर्म डिस्क्रीट पेनलेस अँड शोन टेंडन्सी टुवर्ड सपरेशन. हार्ड असतात शॉर्ट लाईक शॉर्टिस हे असते. एक्स्ट्रा जेनायटल शँकर विच आर सीन इन द निप्पल लीप टंग अँड एनल कॅनाल आर नॉट ऑफन इंड्युरेटेड अँड मे बी स्लाइटली पेनफुल. ट्रॅफिनोमा पेनिडमा कॅन डेमॉन्स्ट्रेटेड